आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सेटलमेंट म्हणजे शेतकऱ्यांशी बेमानी, नेते लक्ष्मण वडले यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका. खासदार राजू शेट्टी यांनी आयुष्यभर ज्यांना शिव्या घातल्या त्या साखर कारखानदारांशी राजकीय स्वार्थासाठी केलेली सेटलमेंट म्हणजे शेतकऱ्यांशी बेमानी आहे, अशी टीका नेते लक्ष्मण वडले यांनी केली. भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ रुई गावचावडीसमोर आयोजित जाहीर सभेत वडले बोलत होते. अध्यक्षस्थानी मोहम्मद देसाई हे होते. शेट्टी यांनी चळवळीचे आणि जखमी झाल्याचे भांडवल करत निवडणुका जिंकल्या असं वक्तव्यही श्री वडले यांनी केलं. आमदार डॉ सुजित विंचेकर म्हणाले, महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ते निश्चितच संसदेत पोहोचतील यात शंका नाही. शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजी माने म्हणाले, आंदोलनावेळी शेतकऱ्यांचे बळी घेतलेल्या काँग्रेस आघाडीबरोबर जाऊन शेट्टी यांनी शेतकऱ्यांचं बलिदान वाया घालवल्याचं पाप केलं आहे. भाजप तालुका अध्यक्ष पी पाटील यांनी मोदी सरकारच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी युवा सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख प्रभुदास नाईक, मराठा स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष दत्ताजीराव देसाई, हुपरीचे माजी नगरसेवक सुदर्शन खाडे, लक्ष्मण चुडमुंगे, अमित गाठ आदींची भाषणे झाली. स्वागत जयसिंग शिंदे यांनी तर मराठा समाजाचे माजी अध्यक्ष तुकाराम भोसले यांनी प्रास्ताविक केलं. भा फास्के यांनी सूत्रसंचालन केलं. यावेळी जयसिंग शिंदे, राजाराम झपाटे, शीतल शिंदे, भाजप युवा मोर्चाचे अशोक चौगले, बबन काश्मीरे, धनंजय कमलाकर, ऋषिकेश हुल्ले बाडकर, निशिकांत अंबी, सदाशिव अपराध, आदर्श पाटील, श्री बर्गे, अभिषेक पाटील, प्रकाश हुल्ले, रुई शिवसेना शाखा अध्यक्ष अविनाश शिंदे, संदीप जाधव, आनंदा झपाटे, राकेश खाडे, सुधीर नाईक, सदाशिव झपाटे, महेश झपाटे आदींसह मराठा युवा शक्तीचे पदाधिकारी व रुई ग्रामस्थ उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी रुईहून शरीफ मखुबाई. आत्महत्या केल्या त्याची खिल्ली उडविणारे काँग्रेस राष्ट्रवादीवाले, पैशासाठी आत्महत्या करतो म्हणणारे, दारू पिऊन आत्महत्या करतो म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसवाले, त्याच्या बरोबर राजू शेट्टी साहेब तुम्ही केलात. आता जनतेने तुम्हाला ओळखलंय. दुधाच्या आंदोलनात तुम्ही काय खेळी करता, उसाच्या आंदोलनात काय खेळी करता, आयत्या वेळेस आंदोलन वापस कसं घेता, एक वेळेस बारामतीला करायचं इकडं मोकळं सोडायचं, एक वेळेस इकडं करायचं तिकडं मोकळं सोडायचं. लोक मूर्ख नाहीत, लोकायला कळतंय सर. म्हणून भावांना तुम्हाला विनंती करतो, 2 मिनिटात, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, ही राज्याची, तालुक्याची, जिल्ह्याची निवडणूक नाही, ही देशाच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे, ही देशाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे, देशाच्या सन्मानाची निवडणूक आहे. बावन्न हे अगोदर इथं काँग्रेसचं राज्य होत, 10 वर्ष मनमोहन सिंग पंतप्रधान. मला खासदार सांगायचं सांगा, ज्या शरद पवारांना तुम्ही शिवाशाप दिल्या, ज्यांना चोर दरोडेखोरांचे डोळे संबोधले, त्यांना शिवाशाप देऊन तुम्ही मोठा झाला, आले बाबावर 40 चोर म्हटला, मग आता तुम्ही साधू कुठनं झाला हो? त्याच्यात बस ना. मग मला एका प्रश्नाचं उत्तर कळलं ना, की 40 चोर तर साधू झालं पाहिजे, तर ह्यो साधू असणार असेल तर चोर झाला पाहिजे. गट्टीत कोण तरी एखादाच पत्र होते, शेलेत गेलं किंवा भाजपत गेलं, असं प्रकार असतील होते तुम्ही. मग तुम्हाला आम्हाला एक सांगायचं आहे मतदारांनो, हा माणूस महाभिलंदर आहे, मग आम्ही पाठिंबा का दिला आता सांगतो, कारण या सरकारनं आपल्याला पहिल्यांदा साखरेचा हमीभाव ठरवला, 3100 रुपये हमीभाव केला.